To watch Marathi films and shows, download Shimaru Me app. ताई साहेब, अहो एवढं कसलं हसायला आलं? माधू काका, लहानपणची एक गोष्ट आठवली मला. माहितीये मला, एवढ्या एवढ्याशे होते तुम्ही. हो ना, अशी कवडसे झेलायची पायावर आणि माझ्या वडाजोबांना म्हणायची काय मस्त पैंजण दिले तुम्ही मला. ते सोनार काकांच्या दुकानात पण नाहीत असले पैंजण. खेळत राहायची आणि तुम्ही म्हणायचा वहिनी साहेब ओरडतील. आई ओरडायची, म्हणायची काय डबोळं काढून ठेवलंय का त्या जंगलात. काका, आई, शेजारच्या काकू यांच्या मते डबोळं म्हणजे काय? सोन्या चांदीचे दागिने, हिऱ्यांच्या कुड्या, मोत्यांच्या पाटल्या. पण खरं सांगू माधू काका,
मला तरी वनराईच डबोल वाटते. वडाजोबा मला झोके घ्यायला आपल्या पारंब्या पुढे करायचे. आणि एकदा तर तुम्हाला या वडाजोबाचा खोकल्याचा आवाज आला. मग तुम्ही म्हणालात, काय वडाजोबा किती खोकला झाला तुम्हाला? थांबा ह, मी तुळशीताई कडून दोन पानं आणते, त्यात मिरीचे दोन दाणे घालते, गुळ घालते, त्याच अगदी असं वाटून वाटून चाटण करते आणि तुम्हाला देते. मग बरा होईल तुमचा खोकला. काका, खरंच या सगळ्यांवर माझं खूप प्रेम आहे. आणि त्यांचं तुमच्यावर असणारच. सगळे सोयरे आहेत ना ते माझे. तू खूप रास्तच म्हणायचे. वक्तृत्व स्पर्धेतही तुझाच प्रथम क्रमांक आहे. देवानं दोनच हात का दिले असं वाटत असेल ना तुला. खरं म्हणजे
मला जितकी बक्षिसं मिळाली त्यापेक्षा इतर मुलींना पण ही बक्षिसं मिळाली असती तर मला जास्त आनंद झाला असता. तुझ्या या विचारांना सुद्धा एक बक्षीस मिळालं पाहिजे. आता माननीय मंत्री साहेब वृक्षारोपण करतील. हे कुठल्याही धार्मिक कार्यापेक्षा पवित्र कार्य आहे. पण मोठ्या उत्साहानं गणपती, दसरा, दिवाळी, क्रिसमस, ईद, नवरोजा असे सण साजरे करतो. त्याचप्रमाणे हा वृक्षारोपणाचा सण सुद्धा तितक्याच उत्साहानं साजरा केला पाहिजे. एक कर्तव्य म्हणून हे साजरं केलं पाहिजे. आपण सध्या सगळीकडे ऐकतोय ग्लोबल वॉर्मिंग म्हणून आरडाओरडा चाललाय. खरं म्हणजे ती एक ग्लोबल वॉर्मिंग आहे. निसर्गानं आपल्याला दिलेला धोक्याचा इशारा आहे. पर्यावरणाने आपल्याला दिलेला एक इशारा आहे. आणि याच महत्वाचं कारण आहे सगळीकडे चाललेली अपरंपार वृक्षतोड. मुलांनो, तुकाराम महाराजांनी म्हटलंय की वृक्षवल्ली आम्हा सगळे सोयरे वनचरे. साहेब थांबा जरा. सायली मध्ये बोलू नकोस, बोलू द्या तिला. बोल बाळ. साहेब माफ करा, कदाचित लहान तोंडी मोठा घास असेल हा, पण आजपर्यंत किती ठिकाणी वृक्षारोपण केलं आपण? लक्षात नाही बाळ, पण 5-25 ठिकाणी तरी नक्कीच केलं असणार. जिथं केलं वृक्षारोपण ते झाड आज जिवंत आहेत? असतील, पण तेवढी सवड नाही बाळ ते बघायला. मग मात्र सोपस्कारासाठीच वृक्षारोपण, बातम्यांसाठी वृक्षारोपण, ज्या वर्तमान पत्रात असल्या बातम्या छापल्या जातात त्या बातम्यांची शाई सुकण्यातच ते रोपटे सुकतात. हीच जर नियती असेल त्या रोपट्यांची तर त्यांना लावून आपण त्याची नुसती थट्टा करतोय. गोंजारू नका त्यांना, पण हिणवू तर नका. आपले आप्तजन आहेत ना ते वृक्ष आणि वल्ली. तुकोबा ते जिथे असतील तिथे अस्व तर गाळायला लावू नये आपण. सायले बस झालं, गप्रा आता. नाही तुम्ही थांबा बाळ, तुझा शब्दन शब्द खराय. मी कबूल करतो माझी चूक झाली, पण मी तुला आश्वासन देतो की ज्या ज्या ठिकाणी मी वृक्षारोपण केलंय तिथलं प्रत्येक रोपटं जिवंत आहे हे मी जाणून घेईन. आणि त्यातलं एक जरी रोपटं जिवंत नसेल तर प्रायश्चित्त म्हणून त्या जागी नवीन 5 रोपटी लावेल आणि ती जगतील हे पाहेल. आणि 5 वर्षांनंतर मी मंत्री असो किंवा नसो तुला ती बहरलेली झाड मी दाखवेल. सर माफ करा, भावनेच्या भरात जरा जास्त बोलून गेले. तुझ्या खरं बोलण्याच्या हिमतीला मी दाद देतो आणि तुझं हे वृक्षप्रेम तुझ्याकडून अशीच हिमतीची कामं करून घेऊ हे देवाजवळ, त्या निसर्ग देवाजवळ प्रार्थना. थँक्यू सर. माझी इच्छा होतीच की गाडी तर थांबावी. या झाडांच्या संगतीत थोडे गोड श्वास घ्यावेत. गोड श्वास घ्या या तुझ्या इच्छेनं माझी गाडी बंद पाडली.
अगं गावाला जरा लवकर जायचं होतं, जमिनीचा चांगला फायदेशीर व्यवहार करायचा होता. आता बसा हरिओम करत. का तोडली फांदी? मजा येत होती. मजा येत होती? खाली ये. काय करणार? मला झाडावर चढता येतो. खाली ये. काय रे, काय चाललं होत? हेच करता का दिवसभर? थोडं थोडं दुखतंय. दुखतंय ना? अजून तोडलाय कुठे? तोडते मग कळेल काय वेदना होतात ते. मला सोडा हो. सोडा काय? देशील त्रास कुठल्या झाडाला? तोडशील कुठल्याही झाडाची फांदी? परत फांदी तर काय, पान सुद्धा तोडणार नाही. मला सोडा हो. नाही तोडणार ना? जा यशर पेगाव की. अरे बाबू रक्त झालं की बाबा. बघा ना, त्या मुलांनी विनाकारण फांदी तोडली. फांदी तोडली तोडू दे, उद्या दगड डोक्यात बसला असं म्हणजे. अरे ना, तर बाबांची माया जरा जास्त मिळाली असती ना. जास्त शाणी डोकं फुटलं असतं ना, तर असं थोपडून काढलं असतं त्या पोरांना. अहो बाबा, जरासच लागलंय. जरास लागलंय तुला? जरास लागलंय. माझ्या मानलं किती खोल जखम झाली ठाऊक आहे का तुला? बाबा तुला जवळ घेऊन भरवतोय ती. साहेब, मी ओंकार गणेश लक्ष्मीदास बोलतोय. इतक्या रात्री लक्ष्मीदास? साहेब, मी लँड डेव्हलपर आहे. लँड डेव्हलपर? आम्ही सर्व डेव्हलप केले पण आहोत. आम्हाला बोलायचं नाही त्यांच्याशी. साहेब, माझं थोडं ऐकून तर घ्या. आईला त्रास देणार बेन आहे. कोण आहे? साहेब, खोऱ्यानं पैसा ओढाल असा प्लॅन आहे आपल्याकडे. काय म्हणता? पण तुम्ही जोडून घ्या की सगळं. साहेब, आम्ही केलं असतं, पण आपल्याजवळ जे आहे ना ते आमच्याजवळ नाहीये साहेब. अच्छा, म्हणजे आमच्याजवळ प्लॅन हवं पैसे ओढून घेण्याचा? अहो तेच काम करतोय आम्ही. तुम्ही काय नवीन सांगायला लागला आम्हाला? साहेब, एकदा भेटायची संधी तर द्या. अहो जिथं लक्ष्मी आपली वाट पाहत उभी आहे ना तिथंच भेटूया. कुठं? अहो साहेब, झाडांनी जिथं गर्दी केलीये, लक्ष्मीला पूर्ण अडवून ठेवलंय त्या तिथं, म्हणजे तुमच्या त्या छोट्याशा जंगलात साहेब. तिथं? साहेब, एकदा आमचा प्लॅन ऐकलात ना की बस फक्त खुलजा सिमसिम म्हणायचंय. की खजिन्याची दारं उघडलीच म्हणून समजा. असं म्हणताय? उद्या 8 च्या सुमारास या सकाळी, आम्हाला वाट बघायला आवडत नाही. साहेब, तुमच्या आधी आम्ही त्या तिथं हजर आहोत. ठीक आहे? ओके साहेब, टुमोर बाय. आठवा. भाऊसाहेब, उद्या सकाळची 9 ची मीटिंग कॅन्सल करा. काय इकडं 8 ला मीटिंग घेतली मी. ते पत्रक तिथं राहू द्या. ठीक आहे? ओके. ऐकलं का मी काय म्हणते? बोला की. मगा बसून बघतोय घुटमाळताय तुम्ही. बोला बोला. तुम्हाला कसं कळलं? चौफेर नजर असते आमची. शब्द तोंडातून निघण्या अगोदर तुमच्या डोक्यात काय विचार आहे ते आम्ही सांगू शकतो. मग सांगा बघू काय आहे माझ्या मनात. तुमच्या माहेरचं काहीतरी प्रकरण असणार. आणि तसं नसलं तर? नसलं तर 15 दिवस होत असणार आहे. जर आम्ही खोटं ठरलो तर तुमच्या गोऱ्या गळ्यामध्ये हिऱ्यांचा हार आणि गोऱ्या हातामध्ये स्वतःच्या मागण्या. निसटलं सगळं हातातून. जाऊ दे, पण काय कमी आहे मला? तुमच्याकडून सगळं कसं भरभरून मिळालंय. भैया साहेबांचा फोन होता. आमचे मेवणे माहेरी बोलवत्यात. अरे कमाल आहे लोकांची. अरे एकदा पोरगी पाठवली की तिला पुन्हा पुन्हा माहेरी बोलवायचं. अहो दे, आपल्या पुरीची पाठवणी करायची वेळ आलीये. आता बस करा म्हणू बोलावणं. सायली अजून शिकतीये, चिक्कार वेळ आहे तिची पाठवणी करायला. तेच करे रे, पाठवणी करायचीच नाही. अहो परवा तिच्या हाताला लागलं तर माझा जीव कळवळला. नाही ते पाठवणी भेटून काय करायचं नाही, घर जावायचं बघायचं आपण. काय ना, पोर डोळे सोपून जरा दूर गेलं ना जिनच जिनच राहत नाही हो माझं. बरं बरं, आपण घर जावई शोधू. आत्ता कसं बोलला? आता तुमचं माहेरचं बोलावणं मागणं समज मंजूर, पण सायलीच्या बाबतीत आपलं एक मत आहे, घर जावई. भैया साहेब, जमीन विकायची नाही म्हणतायत. अहो ती वाहन जमीन आहे ना, तिथं काय फायदा होते का?
काय बरो पोटात बियन ठरत नाही तिच्या। अहो पण त्यांचं म्हणणं आहे जमीन विकणं म्हणजे आईला विकण्यासारखं। काय बोलायचं आता? अहो अशा गोष्टी कथकाने भरत असतात। जमीन म्हणजे फॅक्टरी, पैसा पैदा करायला पाहिजे, नाही पिकत विकून टाका दुसरी घ्या, नाही तर असं कावटाळून। अच्छा वैतागू नका, मग समजूत घाला ना त्यांची। किती वेळा करायची समजूत? भावनेच्या गोष्टी करतात, आम्हाला ते जमत नाही। पैसा पाहिजे आपल्याला, पैसा बाकी सब झूठ। चालणार करतो बाई, उद्या सगळे फोन करतो। जरा असा हसल्यावर चांगलं दिसताय तुम्ही, असा अंगाशी इथे उभा राहणार शेलार रिसॉर्ट। पण आपलं प्रपोजल तर पास होते। अरे होणारच यार, पैसा गोळा करण्याचा नाद आहे त्यांना। आणि ही जागा म्हणजे सोन्याची अंडी देणारी कोंबडी, हे कळलं ना तर ते लगेच तयार होतील। पण आपल्याला किती मिळतील? आता ते काय आत्ताच सांगता येणार नाही, पण तगडा माल हाती लागणार आहे। नमस्कार। शब्दाला जागताय तुम्ही? सर आमचं काम म्हणजे एकदम चोख। असं का? इथली सगळी माहिती काढली आहे सर। बर, आणि हा एक सोन्याचा तुकडा आपल्या लक्षात नाही आला सर। काय छोटस जंगल आहे, पिढीजात चालू चाललं, शेती बक्कळ आहे, मोठा व्याप आहे, त्यामुळे इकडे लक्ष दिलं नाही। तुम्हाला इकडे पैसा दिसलो आहे, दाखवतो साहेब एक मिनिट बघा। बिल्डिंग, बिल्डिंग इथ रिसॉर्ट। साहेब आपल्या समाजात एक वर्ग असा आहे की ज्याच्याकडे खूप पैसा आहे, काय करायचं तेच माहिती नाही, नुसतं लुटा आणि वापरा, हे त्यांचं ब्रीद वाक्य। अहो दोन दिवसांची मोकळीक मिळाली ना की त्यांना अगदी घर खायला उठतं। अहो स्वतःच्या तुळशी वृंदावनात जे पेलाभर पाणी टाकत नाहीत, ते इथं आल्यानंतर बहारदार खोलीमध्ये पेलीच्या पेली पोटात रिसवतात। निसर्गाच्या बद्दल काहीच फिकीर नाही, पण निसर्गाच्या बद्दल गोड कौतुक करणं हे त्यांचं काम। अशी सगळी जण इथे येतील। पॉइंट आहे तुमच्या बोलण्यात, पॉइंटच पॉइंट आहे साहेब आमच्या म्हणण्यात। रिसॉर्ट बांधा, वॉटर पार्क बांधा, नुसता पैसा मोजायचा साहेब। अरे नुसताच मोजणार कसा, ढीग लागलेला असेल नुसता बँकेत ढकलायचा, स्विस बँक। अगो बाबू रिसॉर्ट आयला ध्यानच नाही आलं आमच्या। काय हो शेतीवर समजत लक्ष ना, त्यामुळे ध्यानच नाही आलं। रिसॉर्टची छमछमान वॉटर पार्कची थोईथोई लक्षच राहिली नाही। पैशेवाला नवा ग्रुप तयार झालाय ठाऊक होता आम्हाला। अरे पुरू त्यांचे चोचले, त्यांचे भरलेले खिसे रिकामे करू इथं। मग सर कागदपत्र करणार, पण डिझाईन मात्र मस्त बनवायचा। शेलार रिसॉर्ट अँड वॉटर पार्क। अरे वा रिक्षात सगळीकडे झाडांची चित्र लावली आहेत। अरे वा क्या बात आहे, किती पैसे किती झाले? 100 रुपये झाले साहेब। एवढ्याशा अंतराला 100 रुपये? साहेब खरं सांगतो 85 झाले, पण आता इथं रिकामा जायचं म्हटल्यावर। ओके ओके खरं बोललास ना, हे घे साहेब। आजपर्यंत खोटं बोलून कुणाकडून 4 पैसे सुद्धा घेतले नाहीत। खरं सांगतोय? होय साहेब खरंच। काय माहितीये की नाही, आजकाल शब्दावर विश्वास ठेवणारी माणसं राहिली नाही, पण तू हे चित्र लावलीस ना त्यामुळे माझा विश्वास बसला। साहेब झाडं आणि झाडांची चित्र खूप आवडतात बघा आपल्याला, डोळे सुखवतात अगदी। आता काय माहित कधीपर्यंत टिकतात ते, परमेश्वराला माहिती हा ना गाडी। हो साहेब। हो काय, एक काम करा, हे आणखी 50 रुपये घ्या आणि असलं एक झाकपैकी चित्र आणा आणि लावून टाका। थांबा साहेब। काय? हे घ्या तुमचे पैसे। काय करताय? काय तुमची आणि आपली सोयरीक जमली, आता हे 15 रुपये पण परत, आता एक पैसा जास्त नको। येतो साहेब। निघा निघा निघा। बाबानो असली माणसं आहेत ना म्हणून अजूनपर्यंत तुम्ही जिवंत आहात, नाही तर तुमचं काही घर नाही बर का। काय मित्रा कसा आहेस? मग न सांगता येण्यातच गंमत आहे। कळवायचं मला, स्टेशनवर गाडी घेऊन आलो असतो, दूर आहे। काय फॉरेस्ट ऑफिसर ना, गाडी कुठे तुझी? पुण्यात मीटिंग होती, गाडी पुण्यात आहे। मित्राला भेटायला आलो, सरकारी कामाला नाही। हरिश्चंद्र महाराज? नाही नाही माने नाव आहे माझं, जयसिंग माने। अवतार हरिश्चंद्र तो ना बस। काय तो साहेब कुठे तुला इस्त्रीत गडबड? आणि मला नाही माहित। मला माहिती ना, माझा अंदाज सांगतो तुला, गेला असणार 4 दिवस महाबळेश्वरला सरकारच्या कामाचा बहाना करू, काही पील हिंडल मजा मारील, आणि तू साधं पुण्याहून कोल्हापूरात गाडी नाही येत आहेत। कुत्र्याचं शिपूट वाकडं ते वाकडं। सध्या पोस्टिंग कुठे? धन्य आहे बाकी तुझी, धन्य। काका मग तुझी आठवण झाली म्हणून आलो। आता डांग मध्ये असताना
गुजरात मध्ये बघ बघ तुझे लेकीला तुला ठाऊक आहे मी कुठे आहे ते आणि हा तुझा बाप मला विचारतोय कुठे आहे तुझ्या पुष्टीन काका अल्बम आणलाय आणलाय न विसरता आणलाय पण आता हा शेवटचा अल्बम बरं का कारण आतापर्यंत माझ्या बदल्या करून करून सगळ्या जागा संपल्या आहेत बदल्या नाहीत हकलणं हा तसं म्हणा हवं तर तसं म्हणा फॉरेस्ट ऑफिसर पैसे खात नाही झाड तोडू देत नाही कुणाला काय फायदा फायदा फक्त या पोरीला झाला अल्बम मिळाल तर भरपूर हे घे डांग गुजरात मधलं डांग नमस्कार वहिनी नमस्कार भाऊजी तुमचा आल्याचा चहा काय घर आहे त्यांच्या मुलीला ठाऊक आहे माझी पोस्टिंग कुठं आहे वहिनीला ठाऊक आहे की मला आल्याचा चहा आवडतो म्हणून इकडे काही नाही याला माझी फिकरच नाही ना तसं नाही हो भाऊजी पुष्कळदा आठवण काढत असा ते तो एकटा आहे त्याच काय होत असेल त्याची काळजी कोण घेत असेल खरंच भाऊजी का नाही केलं लग्न तुम्ही अहो तुम्हाला किती छान मुलगी मिळाली असती दाखवले पण होती ती मोहित यांची मंजुळा बरोबर त्यांनी निरखून पण बघितलं नाही पण एक कृष्ण बरं झालं मला कावळ्याच्या घरात खांशी बांधली गेली असते ना म्हणजे कसं आहे माहितीये का स्वतःला नक्षत्रा सारखी बायको मिळाली म्हणून डोंकावळ्यानं साला मैतो मोर बन गया म्हणून नाचू नये बर का भाऊजी थट्टापुरे खरं कारण सांगा वहिनी माझे वडील जंगलाचे कारण होते माझं लहानपण जंगलातच गेलं मी जसा वाढत होतो तसं जग झपाट्यानं बदलत होत स्वार्थासाठी मोहासाठी जंगलाची तोडफोड चालू होती सिमेंटची जंगलच्या जंगल वाढत होती विषारी धूर ओकणाऱ्या फॅक्टरी चालू झाल्या होत्या असं मंत धुराने भरून गेलं होत पण याचा लग्नाशी काय संबंध फार जवळचा संबंध आहे वहिनी लग्न झालं की मुलं वाळ होणार काय काय ठेवून जाणार त्यांना अहो फार मोठ घराणं आहे तुमचं काय देऊन जाणार घरदार धन दौलत नाही वहिनी जगायला शुद्ध हवा लागते पाणी लागतं खुराक लागतो आताच हातातून सगळं सरत चाललंय वहिनी आपण बघतोय ना येणाऱ्या दिवसात निसर्गाचा आम्हीच बिघडवलेला तोल आम्हालाच गारद करील कुठत कुठत असेल जगणं जगण्यापेक्षा मरण देणे देवा ही असेल उद्याची प्रार्थना वहिनी मांडीवर खेळणाऱ्या आमच्याच लाडक्याचा गळा आमच्याच आजच्या करणीनं उद्या घोटला जाईल हे भान मला झालं होतं वहिनी नवी पिढी जन्माला घालायची आणि दुधाच्या पहिल्याच धारेबरोबर त्याच्या तोंडात विषाचा थेंब टाकायचा हे माझ्यानं झालं नसतं वहिनी मी एकटा तरी काय करू शकतो म्हणून मी फॉरेस्ट ऑफिसर झालो आणि कोणी वाईट हेतून नुसतं फांदीला हात जरी लावला ना तरी कठोर वागायचो मी मग काय आमच्या विरुद्ध बोंबा बोंब झाल्या बदल्या अरे किती बदल्या करा तरी हा माने बदलणार नाही कळलं भाषण कळलं तुमचं आपण सगळीच कामं पैसे न होतात एखाद्यावरती माणूस पैसे कमावण्यासाठी वाटेल ते करणार तोडणार फोडणार पोखरणार नाही नाही पैसे मिळवणं वावग नाही पण तोडणं फोडणं पोखरणं अरे पैसे मिळवण्याच्या या चढाओढीत जीवनाचा खरा अर्थच आपण विसरत चाललोय खरंय तुमचं भाऊजी पण हे काय इतक्या दिवसांनी भेटलात आणि हे काय आणखी भाऊजी जेवणाचा चांगला भेद केलाय पुरणाची पोळी आणि कटाची आमटी माझ्या आवडीचं जेवण असं वाटतं की चांगलं जेवण्यासाठी तरी लग्न करावं मग शोधू का एखादी अजूनही चांगली मिळेल तुम्हाला कोणीतरी नको नवी सोयरीक नाही आता वृक्ष वल्लरी हीच आमची सोयरी सायलीचा आवडता अभंग म्हणून तर ती मला आवडते Thank you.
सायली 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 काय गं बेटा, किती शोधली तुला, किती हाका मारल्या? काका मी हरवले होते, ऐकूच नाही आली तुमची हाक। साहेब, ताई साहेब पहिल्यांदा आज ऐकले इतके अलांब आलेत। मी भी भ्यालो होतो। काका असं वाटतं मी खूप दूर फिरून आले, तुमचे ते डांग मध्ये गेले होते। डांग? अरे इथून कितीतरी दूर आहे ते, 7-800 किलोमीटर तरी असेल। नाही काका, मी या जागा बघितल्या, या जागेत हिंडली आहे मी। कसं शक्य आहे बेटा? अव ताई साहेबांचं हे सगळं सखस वर आहे, फोटोत पण तेच बघितलं त्यांनी, म्हणून वाटलं आपलं जाऊन आलं तिकडे। नाही माधु काका, या जागेत वावरली आहे मी, या मातीशी नातं होतं माझं। तुम्ही पुनर्जन्माला मानता? नाही, अजून विचार नाही केला। मी पण नव्हता केला कधी। मी एक फोटो पाहिले आणि सगळं जिवंत झालं। काका या धबधब्याच्या आधी एक वळण लागत, नदी वाहते त्या वळणाजवळून, त्या नदीच्या पाण्यात मी खेळलीये काका। त्या नदीचं रूपांतर नंतर या धबधब्यात होत। सभोवताली डोंगर, दाट वनराई आहे आणि त्या वनराईच्या कुशीत माझं घर होत। सायली हो, त्या मातीत होत माझं घर, माझं घर। आवडली होती मला ती, मी टोपल्या घेऊन जात होते जवळच्या गावातील बाजारात विकायला।
मुलीशी ओळख झाली, आनंद झाला, पण दुसऱ्या क्षणी फार वाईट वाटलं। हे जाणून किती बहिरी होती आणि मुकी पण। टोपल्या उचलल्या आणि बाजारात गेले। मुलीचेच विचार मनात घोळत होते। बांगड्यांचा आवाज ऐकू येत नव्हता, फक्त मला खुश करण्यासाठी ती त्या बांगड्यांचा आवाज करत राहिली। काका, आजही या क्षणी त्या बांगड्यांचा आवाज घुमतोय माझ्या कानात। मी सुद्धा जंगलाच्या जवळ होतं, माझं घर जंगलच आमचं भरण पोषण करायचं, पण माझ्या वडिलांना जास्त पैसे कमवायचे होते ना, शहराचा रस्ता धरला, शहरानं गेलं माझं बालपण। आई तर नव्हते, बाबा पण गेले, एकटी मी। लग्न झालं, कुणीतरी कसं बसं केलं, नवरा पण मेहनत मजुरीच करणारा होता। मोडक तोडक घर खुराडच म्हणा ना, पण नवऱ्याचा फार जीव होता माझ्यावर। Oh, my God.
सगळे सगळे सोयरे दूर झाले, मला एकाकी जगड भाग होतं। एका बिस्किट फॅक्टरीत नोकरी धरली। ते जंगल आठवायचं, शहरात होत कुदमरून टाकणार जीवन। कामावर जायचं, परत यायचं त्याच खोलीत, निसर्गाच्या आठवणींवर जगायचं। जणांच्या जवळ जायची ओढ लागली होती मला, बोलवत होते माझे माणसं मला, आणि मी सोडलं शहर। मुलीशी ओळख झालेली ना, आम्ही भेटत होतो, खेळत होतो, खेळत होतो, बागडत होतो निसर्गाच्या कुशीत। पण एक दिवशी ती मुलगी धावत माझ्या घरी आली। काका, एक दुःखद असंग ओढवला होता तिच्यावर। Thank you.
त्या मुलीला माझ्या घरी घेऊन आले. मुलीसाठी कपडे आणत होते. साऱ्यांच्या मौशार दुलैत आमचं आयुष्य विसावलं होत. गेलं होतं तिचं लहानपण, त्यामुळे वृक्षवल्ली आपले सगळे सोयरे आहेत हे तिला समजवलं तेव्हा चटकन समजली ती. Thank you.
इतकं भिन्न होतं ते तिच्या मनात की एका हिवाळ्यात थंडीत गारठलीच ती पोर. निसर्गाच्या जवळ गेलं की माणसाचं मन ईश्वरासारखं होतं. आपल्याकडे जे आहे ना ते भरभरून द्यावंसं वाटतं. या निसर्गाकडून शिकण्यासारखं भरपूर भरपूर आहे ग, त्याचीच काटछाट करायची. साहेब, अडाणी माणूस आहे मी, मला लय नाही समजत, पर एक गोष्ट वाटते माझ्या मनाला. मोराचा पिसारा असतो नव तशी ही वंदराई म्हणजे धरणी मातेचा पिसाराच. डौलदार रंगदार आणि तोच छाटायचा. पाप आयो पाप, मोराचा पिसारा छाटला तर त्याचा डौल राहील का? त्या धरणी मातेचा डौल छाटणाऱ्याला आता काय म्हणावं? काही म्हणायचं नाही, असा तोप द्यायचा की झाडाला काय पानाला हात लावताना सुद्धा हात थरथरले पाहिजेत. लक्षात ठेव, मोर हा राष्ट्रीय पक्षी आहे, त्याचं पंख उपटणं म्हणजे राष्ट्रीय गुन्हा आहे. आणि हा महादेव म्हणाला तसं आपले माऊलींचे पंख म्हणजे झाड, अरे त्याला कोणी नुसता हात जरी लावला ना तर त्याचे हात छाटले पाहिजेत. तिला ते उमजलं होतं, त्या भाऊ निष्पाप मनात कदाचित कदाचित एक दुःख दडलेलं असेल असं मला वाटत होत. ती मुकी होती, बधीर होती, तिलाही भरभरून बोलायचं असेल पण वाचा नाही.
अचानक हसू फुटलं तिच्या चेहऱ्यावर, माझ्या प्रेमाची ती पावतीच होती. आणि काका तुम्ही मला वेड्यात काढाल, पण आता दोघींशी ती झाड होळी खेळली, रंग परसले. मुकबधीर ती भाबडी पोर माझ्या मनाला हसरं ठेवायला स्वतःची हसव गिळायची. तालावर नाचत होती, माझ्या आम्ही तर टिकून राहणार यासाठी. साईदी तू असं सांगतेस की जरूर आता तुझ्या डोळ्यासमोर सगळं घडतंय. हो काका, सार सार डोळ्यासमोर आले. आमच्या दोघींच्या झोपडीला आम्हाला तिसरा दोस्त पण भेटला होता. कोण कोण होता तू तय साहेब? होता नाही माधु काका, होत एक लहानस शेळीच पिल्लू होत. Thank you.
पण जास्त दिवस सोबत राहिली नाही त्याची। Thank you.
अशुभाची सुरुवात झाली होती. नदीवर मी आणि ती मुलगी. ताई साहेब, त्या मुलीचं नाव? माधवा. आरती मुकी आणि भैरी होती. नाव कसं कळलं? नाव कळणं शक्य नव्हतं, पण माझं मन तिला निसर्गा म्हणायचं. निसर्गासारखीच प्रसन्न, मनाला आनंद देणारी होती ती. परंतु आमचा आनंद जास्त टिकणार नव्हता. मला ती माणसं नको होती. त्यांची पावलं इथे पडता क्षणी निसर्ग कोमेजणार होता, नष्ट होणार होता. आणि तसंच घडलं. Thank you.
माझा भाव विश्वास ती झाड मानवी होती, हसत होती, खेळत होती, त्यांचा राग गेला असेल त्याने सगळं नष्ट। मी ओळखतो ती औलाद, पैशाची हाव, अरे झाडांचं काय, आपल्या रक्ताच्या नात्याला तोडती रे हरामखोर। एकच आहे बेटा, स्वार्थ, माणसाचा स्वार्थ। हा स्वार्थ माणसाला सर्वनाशाकडे घेऊन जाणार, अनुभवतोय आपण। त्या निसर्गातले बदल अनुभवतोय आपण, भूकंप काय, सुनामी काय, आम्ही काय म्हणतो, ग्लोबल वॉर्मिंग नाही, हे वॉर्मिंग नाही आहे, हे वॉर्निंग आहे, शेवटचं मानवाला मिळालेलं वॉर्निंग आहे। वॉर्निंग थांबवा रे, हे जे काही चाललंय ना ते सगळं थांबवा, हे थांबवलं नाहीत ना तर नाश होईल तुमचा, सर्व नाश होईल। जीवन म्हणजे शाप होईल, जीवन शाप। काका आता मात्र वान आक्रोश नको, आता कृती पाहिजे, तुम्ही करतात तशी। कोण कोण कृती मला कोण करू देतोय, सारख्या बदल्या होत आहेत माझ्या। तर त्या निमित्तानं एक चांगलं झालं, माझ्या छकुलीला संपूर्ण देशातल्या जंगलांचे फोटो मिळाले। खूप काही मिळालंय काका, आता या जन्मी पण इच्छा आहे की शेवटचा श्वास घ्यावा या नक कुरवाळ। माझी शेवटची इच्छा काय आहे सांगू? माझी शेवटची इच्छा आहे माझ्या छकुलीची छकुली येईल ना, तिला कुरवाळायचं, आणि त्या येणाऱ्या छकुरीच्या कानी सुद्धा मी गुणगुणणार, वृक्षवल्ली आम्हा सोयरी। वृक्षवल्ली
काका, या दिवाळीच्या सुट्टीत येऊ मी तुमच्या घरी? वेणाबाईच आहेस? अरे स्वतःच्या घरी यायला काकाची कशाला परवानगी लागते? खऱ्या अर्थानं तुकोबाच्या अभंगाचा अर्थ आज समजलाय मला. खरंच हे तुझे सगळे सोयरे आहेत. अगं या जन्मेचं नाही तर जन्मोजन्मीचं नातं आहे तुझं त्यांच्याशी. आपल्या घरासमोर पण रांगोळी काढणार आहे मी. रंगांचे बिंदू बिंदू ग, रंगांचे बिंदू बिंदू ग, खेळन वाचन मांडू ग, रंगांचे बिंदू बिंदू. अखेरीस मिळेल साहेब, दिवाळी नंतर कामाला सुरुवात करू. दिला कारभार हो तुमचा, दिवाळीपर्यंत थांबायचं. अहो भाऊ, सपनामध्ये रिसॉर्ट दिसायला लागले मला. कधी एकदा माझ्या डोळ्यात समोर रिसॉर्ट बनते ना, जेव्हा उड्या मारतोय माझा. डिझाईन तर अप्रतिम होणार, चांगल्या कामाला वेळ लागतो साहेब. हे खरं, चांगल्या कामाला वेळ लागतो.
जागेची शान बदलून टाकायची आपल्या. सगळं बदलून जाईल साहेब, फक्त पाला पातळा हटला ना की पैसे छापायची मशीनच आपण लावणार आहोत. इथं हटवतो हटवतो, पैसा एवढा आहे या जागेत याची कल्पना नव्हती ना मला. सरपण गोळा करत बसलो खजिन्याची चावी हातात असताना. आता हातात आली की नाही चावी साहेब? आता हा पाला पाचोळा सगळा हटवून टाका साहेब. अरे हटवतो का नाही ते बघा, दिवाळीनंतर इथं काम सुरू झालं पाहिजे. काय हो साहेब? नक्की. माधु काका केव्हापासून बघत उभे आहात? मी हरवले होते. लय जीवाय तुमचा या सगळ्यांवर, म्हणूनच जीवाला घोर पडलाय. पण का माधु काका? थोडी कुणकुण कानी पडली आहे. सांगू की सांगू नको हा सवाल पडलाय मनी. पण का माधु काका, माझ्यापासून कधी काही लपवलंय तुम्ही? नाही मुली, मला मुलगी मानता ना. मग सांगा ना, माझ्यापासून काही लपवू नका. मुली मन वळव तुझ. कोणापासून? कसली माधु काका? मुली इथून पुढे जे काही घडणार आहे ते तुला सहन होणार नाही. कुठे आणि काय घडणार आहे? इथं जिथं आपण उभे आहोत तिथं मालक लय काय मोठं उभं करणार आहेत. पण इथे तर आपली त्यांना हकलवून त्यांना तोडून. हकलून तोडून? नाही माधु काका, ते शक्य नाही. ते शक्य होऊ देणार नाही मी. त्याचीच भीती वाटते. अगं ज्यांना तू कवटाळून आहेस मालक त्यालाच तोडायला मागतात. समोरासमोर येणार मालक आणि तू. नाही माधु काका, मला पसंत नाही असं काही करणार नाहीत बाबा. आणि त्यांची इच्छा जरी असली ना तरी इथलं एक झाड पण तोडू देणार नाही मी. तू तर जय काका आता जाणार नाही, प्रथम बाबांचा बेत रद्द करायला होणार. बेटा मालकाची जिद्द लई दांडगी आहे अगं मला माहिती आहे, म्हणूनच ती बातमी कळल्यापासून आता तुझा चेहरा डोळ्यासमोर येतो. मालकांना दोन शब्द सांगायची आमची हिंमत नाही. काय होणार काय होणार? दुःखी होऊ नका माधु काका, मी सावध राहीन, मी इथेच राहीन. बेटा हो माधु काका, मी इथेच राहीन. जमीन म्हणजे फॅक्टरी, पैसा पैदा केला पाहिजे, पैसा पैदा केला पाहिजे. आई तू इथे? हो यावं लागलं. तुला आवडणार नाही असं काहीतरी घडणार आहे इथे, कळलं मला. हे सगळं हलवून बाबा जे काही करणार आहेत त्यामुळे त्यांच्या तिजोरीत भर पडणार आहे. सायली अगं तुला दुसरीकडे संसार थाटायचा आहे, मग इथे काय राहणार आहे जाणार आहे याच्याशी तुला काय करायचंय? आई स्वार्थाचा खेळ बांधायचा आणि त्यात आपल्या सगळे सोयऱ्यांचा बळी द्यायचा. आपण तुझ्यासाठी सगळे सोयरे, पण त्यांच्यासाठी फक्त पाला आणि पाचोळाच.
इमले उभे राहतात ना, तसं नाही होऊ देणार मी। अगं पण सायली, त्यांना जे करायचं तेच करतील ते, त्यांच्यामध्ये दुसऱ्यांच्या शब्दांना ना किंमत आहे ना आसवांना। शब्दांचा आसरा घेईन, आसवांचा नाही घेणार, कर्तव्याची घेईन साथ। वॉटर पार्क बांधा, नुसता पैसा मोजायचा साहेब। अरे नुसताच मोजणार कसा, ढीग लागलेला असेल, नुसता बँकेत ढकलायचा, स्विस बँक। शेलर रिसॉर्ट अँड वॉटर पार्क। काय महात्मा सकाळी सकाळी इकडे कुठे? गणाची आजी आजारी आहे, तिच्या रोगावर औषधासाठी। इकडे कुठे दवाखाना? तिकडे लांब जावं लागते। सापडले औषध? अहो मालक, सगळ्यात मोठा दवाखाना इथंच आहे। अहो फक्त जा नसाया पाहिजे, आता हे सगळं जाणार। हा हा जाणार जाणार, समजा जाणार, महाल बनवणार आम्ही इथं महाल। पण ताई साहेबांच्या जीवाला लई घोर आहे। इस्रेल हळूहळू इस्रेल। पण हे सगळं हटवून आपण चुकीचं पाऊल उचलताय त्यांनी। भावनांचा उद्रेक झाला तुम्हाला सगळ्यांचा, जरा आपली जागा ओळखा। जागा ओळखूनच बोलतोय, तुम्ही पायरी चुकता हे लक्षात आणून देतोय। नोकर आहे मी तुमचा, धर्म बजावतो। पुन्हा सांगितलं नोकरांनी नोकरासारखं वागायचं, चला चालायला लागेल तू। आणि दवाखाना कुठे आहे ते बघून ठेवा, कळलं का? तुमच्या सारख्याला इथे यायला मज्जा होईल। आपण बाबा आयुष्यभर आपुलकीच्या नात्यानं घासली गेली ही हाडं तुमच्यासाठी आणि तुमच्यांच्यासाठी, त्यांना मज्जा का तर तुम्ही बालक आहात त्या जागेच? बाबा आपण काय केलं हे वैभव उभं करण्यासाठी? कदाचित तुम्ही याला वैभव म्हणणार पण नाही, पाला पातळ आहे हा, हो ना? पण बाबा आठवण करून देते कायद्याची, वडिलोपार्जित मिळकत तुमच्या एकट्याची नाही बाबा, शेलार घराण्याची लेक म्हणून माझा वाटा आहे त्यात। तुम्हाला मन मानेल तसं वागायला कायद्यानं मज्जावे बाबा। तुम्हाला कायदे शिकवतीस? अगं उडत गेला तुझा कायदा, हे करत नाही कायद्याला मी। सवय तुम्हाला कायदा हाती घ्यायची? घ्या, मी पण कायदा हाती घेऊ शकते। इथल्या एक पण झाडाची फांदी जरी मोडली ना बाबा, फांदी मोडणाऱ्यांचे मी काय हाल करते ते बघितलंच तुम्ही। तू माझा अपमान करतेस? मी तर एका माणसाचा अपमान करते बाबा, तुम्ही तर निसर्गाचा अपमान करताय। निसर्गाला वाचा नाही, बचाव करण्यासाठी हात उचलू शकत नाही म्हणून ना बाबा। तसं नाहीये, निसर्गाला वाचा आहे, बलात्कारांना धडा शिकवण्याची शक्ती आहे त्याच्यात। पूर, सुनामी, दुष्काळ, असह्य तापमान, हे सगळं काय आहे बाबा? निसर्गाने दिलेली सजा तुमच्या सारख्यांच्या अप्पलपोटी अरेरावी वागण्यामुळे। फार बोललीस तू सायली, मी बलात्कारी अप्पलपोटी अरेरावी? माझा अंत बघू नकोस, जातच्या कायद्याकडे माग तुझा वाटण, वाटा मिळाल्यावर मग पाऊल ठेव इथं। चला मधु काका, बाबांना आता जाणीव करून द्यावी लागेल की जा म्हणता माघार घेणारी आपली पावलं नाही। चला काका। सायली बेटा, मी तुला सांगितलं होतं ना ते त्यांची जिद्द सोडणार नाहीत म्हणून। सोडावी लागेल। हिरवा शालू नेसून तौलानं मिरवत असलेली धरती माऊली आज बिटक्या आणि फाटक्या लकरात कणत पडलीय। दरिद्रीच्या देहावरच वैभव लुटलं बाबांच्या सारख्या लोकांनी, त्याच्या पोटात असलेले वैभव पण लुटतायत, लुटीचं डौल मिरवताय आणि शिवाय विकासाच्या गप्पा वाढताय। धरतीला पट्टीक बनवले। शांत हो, शांत हो गोरी, माझ्या डोळ्यांसमोर माझे आप्तजन कापले जाणार आहेत आणि मी शांत राहू आहे। मी पहिल्यांदा बघत नाहीये,
अनुभवलंय मी हे सगळं. अनुभवलंय खरंच आई. मी तुला सांगितलं होतं ना की कुठली तरी दाहक घटना मी अनुभवली म्हणून. पूर्वजन्मी स्पष्ट आठवतंय. मन तुकवली त्यावेळी, आसू ढाळली, दुःखानं पाचापण बसली होती, ओरडत राहिले, फक्त ओरडतच राहिले. शांत हो पोरी, शांत हो. शांत नाही राहणार, सहन करणार नाही. माझ्या आप्तजनांची ढाल बनून उभी राहणार आहे आता. सायली बेटा बरं नाही का तुला? काय बरळतेस तू? हे कुठल्या जन्माच्या गोष्टी करतेस तू? माहित नाही, फक्त एवढी जाण झाली की विनवण्या न ऐकणाऱ्यांवर आसूड ओढलाच पाहिजे. सायली वडिलांच्या समोर उभी राहणार तू? दुसरा पर्याय नाही रे. आपण सगळ्यांनी मिळून कॉलेजमध्ये वृक्षारोपणाचे कार्यक्रम हाती घेतले, रोपट्यांना वाढवलं, आणि आज कोणीतरी आसुरी कारवाई करून झाड तोडायला निघालंय. त्यांना थांबवायलाच पाहिजे. आम्ही तुझ्या बरोबर आहोत सायली, नाहीतर निसर्गाचा हा बिघडणारा तोल आमची उमेदीची वर्ष गिळून टाकेल. पण लक्षात असू द्या की रिसॉर्ट बांधणाऱ्यांच्या ध्यानी मनी पैसा आहे, आणि तो मिळवण्यासाठी ते कोणत्याही थराला जाऊ शकतात. जाऊ दे ग सायली, आम्ही हटणार नाही. सायली तुझे वडील तुझ्या समोर आहेत, तुझा अवसान तर घडणार नाही ना? कबूल आहे, हात कापतील, काळीच थरथरेल, पण दवबिंदू रक्ताळणार हा विचार शरीराचा आणि मनाचा कंप दूर करेल. आता ते केव्हा पाऊल उचलतील त्याच्यावर लक्ष ठेवावं लागेल. त्याची जरुरी नाही, माहितीये मला सायली, मी सुखदेव ज्योतिषांचा पुत्र आहे. तुझे वडील मानतात माझ्या वडिलांना, आले होते मुहूर्त काढण्यासाठी. माझ्या वडिलांनी गुरुवारचा मुहूर्त दिलाय त्यांना. भूमिपूजन झालं की लगेच वृक्षतोडीला सुरुवात होईल. भूमिपूजा? सर्व जगाचं कल्याण हो म्हणून ईश्वराची प्रार्थना करण्यासाठी भूमिमातेचे उंचावलेले हात म्हणजे हे वृक्ष आहेत. त्या हातांना छाटायचं आणि भूमिपूजा म्हणायचं. पाखंडी लोक, पूजेच्या त्या वेदी त्यांच्याच राक्षसी इराद्यांची आहुती दिली जाणार आहे, आणि अशी आहुती देण्यासाठी सदैव तयार असलेला गडी आपल्या सोबतीला असणार आहे. जय काकांना बोलवावंच लागेल. हो महाराज, पूजेचं तंत्र बदलावं लागेल. नाही घरची मंडळी पूजेला यायची नाहीयेत, त्यांची घरी पूजा चालली आहे. तेव्हा अशा परिस्थितीत पूजा कशी करायची हे शोधायचं असेल तर शोधा. पूजा लवकर आठवा, दक्षिणा दुप्पट मिळेल. हे योग्य तर नाहीच, पण तुम्ही सांगताय म्हणून पूजा आटपून घेतो. जीव जीवन जीवांचे सूत्र जाण मग
चला रे पुढची झाड उडवा चला बाबा फिरवा मागे यांना झाड तर सोडा हंदीला पण हात लावणाऱ्यांचे हात छाटले जाते आईले गुमान घरला जावा आणि जातला बच्चे कमर घेऊन जावा लुटपुटीचं खेळ नाही चाललेलं इथं चला आम्ही पण खेळ समजून नाही आलो बाबा नुसते कुराळ जरी उचलले बघितले ना तरी पोरं पळून जातील हे बघ सायली शुद्ध वेडेपण आहे असेल पण आता आमच्या सारख्या तरुण पिढीने हा वेडेपणा केलाच पाहिजे अच्छा मग तुम्ही हात उचलणार अरे हाताला पेलतील का हत्यारे हाती पेलत असलेली हत्यारच पाहिलीत बाबा तुम्ही मनानं तोडलेलं हत्यार तुमच्या मंदगटांना भारी पडेल अरे हटवा ना कुणीतरी खबरदार अंगाला हात लावला तर आज कुणाची गय करणार नाही आम्ही बाबा एकेकाळी या झाडांना वाचवायला झाडांना मिठी मारून उभे होतो आम्ही म्हणत होतो आधी आम्हाला मारा मग झाडांना पाठ होती आमची तुमच्याकडे पण आज समोर उभे आहोत त्यावेळी शवनराईत आमची मनधरणी धुडकारली गेली पायधरणी झिडकारली गेली तो माझाच पूर्वजन्म होता माझ्या डोळ्यांसमोर माझे आप्तजन कापले जात होते मी आक्रंदत होते पण बाबा आज दुसरा जन्म आहे आजची पिढी निराळी आहे आज आरजव नाही प्रहार झाडांना हात लावला तर हात कलम केले जातील भान विसरलीस पुरी तू भान ती नाही भान तू विसरलास मी तिच्या पाठीशी आहे लक्षात ठेव गाठ माझ्याशी आहे अरे वा म्हणजे तुझी फूस आहे फूस नाही तिचं मन निसर्गाच्या कुशीत भागडतय निसर्गाचा नाश म्हणजे आपल्या सगळ्यांचा नाश हे कळलंय तिला आणि सत्याची धार तुझ्या स्वार्थाच्या कोराडीपेक्षा जास्त तीक्ष्ण असते ती जर उंचावली गेलीत तर रसातळाला जाशील असं आईला चिरारे आला अरे माझ्या निर्धाराच्या आड येऊ नकोस मानन की मला मुलगीच नव्हती तुम्ही लाख मानाल तुम्हाला मुलगी नव्हती म्हणून पण माझ्या पोटच्या घरट्यात वाढलेलं माझं पिल्लू आहे ते आज तिने झेप घेतली तिच्या सगळ्या सोयऱ्यांना वाचवायला ती भावनेचं नातं जपतीये मी रक्ताच पण तुम्ही मात्र आज दोन्ही नात्यांना पारखे झालात उचला उचला ती कुराट तुमच्या करणीनं माझ्या कपाळाचं कुंकू काळ ठिक्कार पडलंय असलं कुंकू बिरवत जगण्यापेक्षा उचला उचला ती कुराड उचला शारदे डब कमान बाजलो ऐक सांगतोय बाजलो हो माझा निर्धारच नरबळी मागत असला तू भी द्यायला तयार ऐक माझं बाजलो हो शारदे बाजलो सायली सायली बेटा काय झालंय काय केलं तुम्ही हे आई ही झाड म्हणजे मानव सुखानं नांदावा म्हणून देवाच्या प्रार्थनेसाठी भूमी मातेचे उंचावलेले तिचे हात आहेत ग ते तसेच राहावेत म्हणून हा काय जन्मजन्मी जीव गेला तरी चालेल आई सायली बेटा सायली अरे नराधमा समोर स्वतःची मुलगी आहे हे पण विसरलास बांध बांध चांगली इमले बांध आणि भूतासारखा फिरत राहा चल पुरी माझ्या बरोबर तुझा एक हात गेला आजपासून हे हात तुझे आहे बाय माझ्या कुठल्या हाताला लागलं बघू तुला जरासं लागलंय माझ्या मानलं किती खोल जखम झाली ठाऊक आहे का तुला
तुला जवळ घेऊन भरवतोय ती। जगा आणि जगू द्या रे, नका दुखाऊ आम्हाला, आम्ही तुमचे सोय रे। नाते प्राचीन आपुले तुम्ही विसरला का रे, नका दुखाऊ। नवीन मराठी चित्रपटांसाठी डाउनलोड करा शेमारू मी ॲप।